इम्पॉर्टंट सब्जेक्ट म्हणजे करंट अफेअर्स, त्याचा स्टडी कसा करायचा, कुठून करायचा, थोडंसं विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. तर आपण फॅक्ट्स फॉर प्रिलियम म्हणजे प्रिलियम बूस्टर सिरीज चालू करणार आहोत. तुम्ही लोक लिंक फक्त शेअर करायची मदत करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, तर तुम्हाला जास्तीत जास्त फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर्स मिळून जातील. तर आपण डेली लेक्चर सिरीज ही स्टार्ट करणार आहोत. आज आपण घेत आहोत 22 तारखेचे प्रिलियम बूस्टर, 22 मार्च. ओके, 2022. चला तर मग आपण स्टार्ट करूया. महत्वाच्या बातम्यांमध्ये बघा, दुसरी भारत ऑस्ट्रेलिया व्हर्च्युअल समिट. आता तुम्हाला माहित आहे की आपल्याला नॅशनल, इंटरनॅशनल आणि स्टेट लेवलच्या न्यूज विचारल्या जातात, त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही प्रकारच्या न्यूज कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट आहे. तर दुसरी भारत ऑस्ट्रेलिया व्हर्च्युअल समिट पार पडलेली आहे. इथं तुम्हाला इमेज पण दिसत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आपल्याला, स्कॉट मॉरिसन यांनी कधी 21 मार्च 2022 रोजी दुसरी भारत ऑस्ट्रेलिया व्हर्च्युअल समिट आयोजित केली. तर तुम्हाला असेच सेंटेन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. इथं तुम्हाला डेट लक्षात ठेवायची आणि या स्कॉट मॉरिसन यांचं नाव लक्षात ठेवायचं. या समिट दरम्यान दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांचा आढावा घेतला गेला, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली. शक्यतो तर तुम्हाला असे पॉइंट विचारत नाहीत, फक्त आपल्याला ही व्हर्च्युअल समिट कशाशी रिलेटेड होती इतकं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. दोन्ही नेत्यांनी जून 2020 मध्ये, बघा हे इम्पॉर्टंट आहे, दोन्ही नेत्यांनी जून 2020 मध्ये पहिल्या व्हर्च्युअल समिट दरम्यान, आता तुम्हाला जेव्हा करंट अफेअर्सचे 4 लाईन क्वेश्चन असतात आणि समजा क्वेश्चन तुम्हाला दुसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया व्हर्च्युअल समिट वरती असेल, तर तिथे एक सेंटेन्स असू शकतं की पहिली व्हर्च्युअल समिट 2020 मध्ये पार पडली, 2021 मध्ये पार पडली. तर पहिली जी समिट होती ती 2020 मध्ये पार पडलेली आहे. तिथं सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं गेलं होतं. ओके, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, शिक्षण आणि नवकल्पना, विज्ञान आणि तंत्रज्ञान, निर्णायक खनिजे, जलव्यवस्थापन, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान, COVID-19 संबंधित संशोधन इत्यादी सारख्या आता विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या संबंधांच्या वाढलेल्या व्यक्तीबद्दल नरेंद्र मोदींनी काय केलेलं आहे, इथं समाधान व्यक्त केलेलं आहे. पण हे सगळं तुम्हाला शक्यतो तर विचारणार नाही, इथून एक तुमचा पॉइंट असू शकतो, इथून एक पॉइंट आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, 29 प्राचीन कलाकृती भारताला परत करण्याच्या विशेष कार्यासाठी, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की या व्हर्च्युअल समिटमध्ये जे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आहेत त्यांनी 29 प्राचीन कलाकृती भारताला परत दिलेल्या आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये शतकानुशतकातील शिल्पे आहेत, चित्रे आहेत, छायाचित्रांचा समावेश आहे, काही भारताच्या विविध भागातील 9व्या आणि 10व्या शतकातील सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या भारताच्या संस्कृतीमधला हा जो मोलाचा ठेवा आहे तो स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या पंतप्रधानांना म्हणजे आपल्या देशाला परत दिलेला आहे. ठीक आहे, या कलाकृतीमध्ये 12व्या शतकातील चोल कांस्य, 11व्या 12व्या शतकातील राजस्थानातील जैन शिल्पे, 12व्या 13व्या शतकातील गुजरातमधील वाळूच्या खडकातील देवी महिषासुर मर्दिनी, 18व्या 19व्या शतकातील चित्रे, सुरुवातीच्या जिलेटिन चांदीची छायाचित्रे यांचा समावेश आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम असे पॉइंट विचारतात का, तर सांगता येत नाही आयोगाचं काही 4 लाइनर 3 लाइनर क्वेश्चन विचारला तर असे पॉइंट तुम्हाला या न्यूज मधून कव्हर करावे लागतात. ओके, क्लिअर. चला दुसरी न्यूज आहे, 14वी भारत जपान वार्षिक परिषद. ठीक आहे, इथं तुम्हाला परिषदेची इमेज पण दिसत आहे. इथं बघा, जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो, नाव लक्षात ठेवा, यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कितवी आहे, 14वी आहे, 14व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 19 ते 20 मार्च 2022 या कालावधीत त्यांची पहिली द्विपक्षीय भेट म्हणून भारताला अधिकृत भेट दिली. तर ह्यांची जी भेट आहे ही कधीची आहे हे लक्षात ठेवायचे. दोन्ही देश राजनैतिक संबंधाच्या स्थापनेचा 70वा वर्धापन दिन आणि भारत आपल्या स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन साजरा करत असताना ही शिखर परिषद
महत्त्वाच्या वेळी होत असल्याचं कोणी म्हटलंय पंतप्रधानांनी, म्हणजे जपान आणि भारताचे जे राजनैतिक संबंध आहेत 70 वर्ष झालेत त्याला, हा 70वा वर्धापन दिन या मुहूर्तावर ही शिखर परिषद पार पडली आणि आपल्या स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन. मुख्य मुद्दे काय आहेत बघा, भारत आणि जपानने सायबर सुरक्षा, शाश्वत शहरी विकास, सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा, कनेक्टिव्हिटी, भारत जपान औद्योगिक स्पर्धात्मक भागीदारी, रोड मॅप या क्षेत्रामध्ये 6 करारावर स्वाक्षरी केली. आता हे 6 करार कोणते हे तुम्ही वाचलं पाहिजे, कधी कधी पेपरमध्ये विचारतात किती करारांवर स्वाक्षरी केली वगैरे, ठीक आहे. भारत आणि जपानने शाश्वत आर्थिक विकास साधण्यासाठी, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा निश्चित करण्यासाठी सहकार्यासाठी CEP हे लक्षात ठेवा, स्वच्छ ऊर्जा भागीदारी सुरू केलेली आहे. ओके, तर एका मार्काचा पण क्वेश्चन येऊ शकतो. सीईपी म्हणजे क्लीन एनर्जी पार्टिसिपेशन जे आहे, तर ते कोणी चालू केले किंवा स्वच्छ ऊर्जा भागीदारी कोणी चालू केली, तर भारत जपान दोन्ही नेत्यांनी इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये शांतता, सुरक्षा आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे. कोणत्या भागामध्ये? इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये, ठीक आहे. तर ही झाली 14वी भारत जपान वार्षिक शिखर परिषद. याच्यानंतर पुढची न्यूज आहे 35वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा. असे क्वेश्चन पण आयोगाकडून खूप सारे विचारले जातात. संदर्भ बघूया आपण काय आहे. इथे तुम्हाला ईमेल दिसत आहे. तर हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी दिल्लीजवळ फरीदाबाद येथे, तुम्हाला ठिकाण पण माहित पाहिजे, तर दिल्लीजवळ फरीदाबाद येथे 35वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2022 उद्घाटन केलं. कोणी उद्घाटन केलं, कुठं केलं, कितव्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तमेळाव्याचं केलं हे तुम्हाला सगळं माहित पाहिजे. आता या कार्यक्रमामध्ये 20 पेक्षा अधिक देश सहभागी होत आहेत. उझबेकिस्तान हे भागीदार राष्ट्र आहे, याला करा IMP, भागीदार राष्ट्र आपल्याला विचारलं जातं. जम्मू काश्मीर हे 35वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2022 थीम स्टेट आहे. तुम्हाला थीम स्टेट देखील विचारलं जातं. जे राज्यातील विविध कला प्रकार आणि हस्तकलेद्वारे आपली अद्वितीय संस्कृती आणि समृद्ध वारसा प्रदर्शित करत आहे. तर भागीदार राष्ट्र आहे उझबेकिस्तान आणि थीम स्टेट जर तुम्हाला विचारलं तर जम्मू आणि काश्मीर, ठीक आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालय, वस्त्र उद्योग, संस्कृती, परराष्ट्र मंत्रालय आणि हरियाणा सरकार यांच्या सहकार्याने सूरजकुंड मेळा प्राधिकरण आणि हरियाणा पर्यटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सौंदर्यपूर्ण वातावरणात भारतातील कलाकुसर, संस्कृती, पाककृती यांचे प्रदर्शन करण्यासाठी हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनदर्शिकेवर अभिमानाच्या आणि महत्वाच्या स्थानावरती आहे, ठीक आहे. हस्तकला, हातमाग आणि भारताचा सांस्कृतिक वारसा यांची समृद्धता विविधता दर्शवण्यासाठी 1987 मध्ये बघा पहिल्यांदा सूरजकुंड हस्तकला मेळा कधी साजरा केला आणि कशासाठी साजरा केला. 1987 मध्ये साजरा केला हस्तकला, हातमाग आणि भारताचा सांस्कृतिक वारसा यांची समृद्धता आणि विविधता दर्शवण्यासाठी, ठीक आहे. जेवढे पॉइंट विचारले जात आहेत तेवढे सगळे पॉइंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सूरजकुंडचा इतिहास पण तुम्हाला इथे दिलेला आहे. सूरजकुंड लोकप्रिय सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे ठिकाण फरीदाबाद मध्ये दिल्लीपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. सूरजकुंडचं नाव प्राचीन एम्पी थिएटर म्हणून पडले आहे, याचा अर्थ तोमर सरदारापैकी एक राजा सूरजपाल यांना 10व्या शतकात बांधलेला सूर्याचा तलाव. कधी कधी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मधून पण 1-2 पॉइंट आपल्याला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. याच्यानंतर पुढची न्यूज आहे राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन प्रोग्राम कार्यान्वित करणारी नागालँड विधानसभा देशातील पहिली विधानसभा ठरलेली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, IMP करा, असे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेच जातात. संदर्भ काय बघा, पेपरलेस पद्धतीमध्ये सत्र आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन हे शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा, लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा. तर हा प्रोग्राम कार्यान्वित करणारी नागालँड विधानसभा देशातील पहिली ठरली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एका मार्काला क्वेश्चन येऊ शकतो.
एलएलए म्हणजे नागालँड विधानसभा मध्ये इंस्टॉल केलेले ईबुक हे एक माध्यम आहे ज्याद्वारे सदस्य पेपरलेस असेंब्लीसाठी विधानसभेत नेवा म्हणजे राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन वापरणार आहेत। हा प्रकल्प आहे ज्याला 10% राज्याच्या वाट्यासह संसदीय कामकाज मंत्रालय भारत सरकारद्वारे निधी दिला जातोय। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज आहे, 100% एक्झाम मध्ये क्वेश्चन येणारी ही न्यूज आहे, ठीक आहे। पुढच्या बातम्या आहेत संरक्षण क्षेत्राशी रिलेटेड, तर संयुक्त लष्करी सराव आपल्याला विचारले जातात, जोड्या लावामध्ये पण विचारले जातात किंवा सिंगल क्वेश्चन सुद्धा असू शकतात। संयुक्त लष्करी सराव नैमित्ते 2022, तर संदर्भ बघा, इथे इमेज तुम्हाला दिसत आहे। कोणत्या दोन देशामध्ये हा सराव पार पडला ते तुम्हाला माहित पाहिजे, कुठं पार पडला आणि कितवी आवृत्ती होती। तर 22 मार्च ते 31 मार्च 2022 म्हणजे चालू आहे। या कालावधीत सेशल्स डिफेन्स अकॅडमी सेशल्स कुठं होतोय, हा सेशल्सला, येथे भारतीय लष्कर आणि सेशल डिफेन्स फोर्सेस यांच्यातील 9वा संयुक्त लष्करी सराव नैमित्त आयोजित केला जात आहे। या सरावामध्ये कंपनी मुख्यालयासह भारतीय लष्कर आणि सेशल संरक्षण दलातील प्रत्येक एक इन्फंट्री पालटून सहभागी होणार आहे, ज्याचा उद्देश अर्धशहरी वातावरणात प्रतिकूल सैन्याविरुद्ध विविध ऑपरेशन दरम्यान मिळवलेले अनुभव शेअर करणं। हे तुम्हाला शक्यतो तर विचारणार नाही, तुम्हाला डेट विचारतील, तुम्हाला कितवा सराव आहे विचारतील आणि कोणत्या दोन देशामध्ये होतोय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। आणि हा जो नैमित्त सराव आहे हा वार्षिक आहे का द्विवार्षिक आहे, प्रशिक्षण कार्यक्रम आहे आणि तो कधीपासून सेशन्स मध्ये साजरा केला जातो, 2001 पासून तो सेशन्स मध्ये आयोजित केला जात आहे, ठीक आहे। पुढची न्यूज आहे महत्वाच्या बातम्या, त्याच्यामध्ये नियुक्तीमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन असतात। एन बीरेन सिंग यांनी सलग दुसऱ्यांदा मणिपूरची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे, तर त्यांची एक टर्म संपली, दुसऱ्यांदा ते मणिपूरचे मुख्यमंत्री झालेत। व्यक्ती विशेष म्हणून पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, नियुक्ती म्हणून पण विचारलं जाऊ शकतं। तर इम्फाळ येथे झालेल्या शपथविधी समारंभात मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन यांनी सिंग यांना म्हणजे बीरेन सिंग यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। तर राज्यपाल कोण आहेत, गणेशन आहेत, यांनी ही शपथ दिली। ही जी निवडणूक बघा, कोणत्याही स्टेटच्या निवडणुका होत आहेत किंवा आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका होत आहेत, तर ग्रुप सी ग्रुप बी या एक्झाम मध्ये निवडणुकांशी रिलेटेड क्वेश्चन असतात। भाजपने 60 पैकी 32 जागा जिंकलेल्या आहेत। मणिपूरमध्ये पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याची पहिलीच वेळ, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। 2017 भाजपने नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पार्टी च्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते आणि बीरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती 2017। तर खूप चांगली न्यूज आहे, एक्झाम मध्ये येण्याची शक्यता सुद्धा आहे। पुढची न्यूज आहे महत्वाच्या बातम्या, पुरस्कार आणि सन्मान। तर पोलंडच्या कॅरोलिना बिएलोस्का, देश कोणता आहे, पोलंड आहे, नाव आहे यांचं कॅरोलिना बिएलोस्का, मिस वर्ल्ड 2021 मुकुट जिंकला आहे, ठीक आहे। तर ह्या पोर्टो रिको येथे झाल्या होत्या या स्पर्धा, 70वी आवृत्ती होती मिस वर्ल्ड 2021। या आहेत पोलंडच्या, नाव आहे कॅरोलिना बिएलोस्का। युनायटेड स्टेट्स मधील भारतीय अमेरिकन स्त्री सैनीने प्रथमच उपविजेतेपद पटकावलंय, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, उपविजेते वगैरे शक्यतो तर विचारत नाहीत तरी पण लक्षात ठेवा, ठीक आहे। दुसरी उपविजेती आहे पोटेली आयवरची ऑलिविया यस। फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 वाराणसीने मिस वर्ल्ड 2021 भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं। ती टॉप 13 स्पर्धकांमध्ये पोहोचली पण टॉप 6 फायनलिस्ट मध्ये जाऊ शकली नाही। तर काय करायचं, इथं फक्त कॅरोलिना बिएलोस्का यांचं नाव लक्षात ठेवायचं, मिस वर्ल्ड 2021 साठी पोलंडच्या आहेत, 70वी आवृत्ती यांनी जिंकलेली आहे, ठीक आहे। त्याच्यानंतरची न्यूज आहे पंकज आडवाणीने 8व्यांदा आशियाई बिलियर्ड चॅम्पियनशिप जिंकली, कितव्यांदा, 8व्यांदा, कुठं, दोहा कतार येथे 19व्या आशियाई यूपी बिलियर्ड चॅम्पियनशिप 2022 भारताचा उत्कृष्ट क्विस्ट पंकज आडवाणीने
आपल्या देशबांधवच ध्रुव सितवालचा पराभव करून कितवं विजेतेपद आठवं विजेतेपद पटकावले. आणि अडवाणीबद्दल एक व्यक्ती विशेष म्हणून तुम्हाला विचारलं तर अडवाणीचं हे 24वं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे आणि 8वं आशियाई विजेतेपद आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर शेवटची न्यूज आहे आजच्या प्रिलियम बुस्टर मधली. 22 मार्च जागतिक जल दिन. तुम्हाला डे आणि त्याच्या थीम विचारल्या जातात तर यूएन वॉटर 22 मार्च वर्ल्ड वॉटर डे 2022 ग्राउंड वॉटर. ठीक आहे, इमेज बघा. तर जागतिक जल दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 22 मार्चला. 22ची थीम काय आहे? भूजल अदृश्य दृश्यमान बनवणे अशी आहे. इंग्लिश मध्ये पण लक्षात ठेवा. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीनं एक ठराव मंजूर केला 1993 पासून. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की 22 मार्च हा जागतिक जल दिन कधीपासून पाळण्यात आला तर 1993 पासून. जागतिक जल दिनाचा मुख्य फोकस शाश्वत विकास लक्ष्य SDG गोल 6 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता साध्य करण्यासाठी समर्थन करणे हा आहे. तर अशा प्रकारे आपण सिरीज सुरू केलेली आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर प्लीज तुम्ही लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ज्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशनची गरज आहे. तर भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा आणखी दुसऱ्या सब्जेक्टचे लेक्चर असतील तर अपलोड केले जातील.